पैसे आणि मोबाईलसाठी तीन सराईत आरोपींकडून एका रिक्षा चालकावर चाकू हल्ला होत असताना मानकुट पोलीस ठाण्यातील दोन पोलीस शिपायांनी जीवाची बाजी करत हल्लाखोरांचे तावडीतून रिक्षा चालकाची सुटका केली आहे। दोन दिवसापूर्वी ही घटना मानकुट परिसरात घडली असून पोलिसांच्या प्रसंगावधामुळे रिक्षा चालकाचे प्राण वाचले आहे। सोमवारी याबाबत पोलीस उपायुक्त हेमराज सिंग राजपूत यांनी पोलीस शिपाई मचिंद्र खराडे आणि संतोष डमाळे या दोन्ही पोलीस शिपायांना प्रशस्तीपत्रक देऊन त्यांच्या धाडसाचे कौतुक केले। 29 आणि 30 रात्री ज्या दिवशी ईद मिलाद नंतरचा बंदोबस्त आटपून आमचे अधिकारी अंमलदार हे पेट्रोलिंगमध्ये असताना साधारण 2:30 सुमारास मानखुद परिसरामध्ये काही संशयास्पद हालचाल आमच्या अंमलदारांच्या लक्षात आले। पेट्रोलिंग दरम्यान यात आरडाओरड होत होता आणि काहीतरी अंधारात हालचाली आहेत हे लक्षात आल्यानंतर शितापीने आमचे जे दोघंही अंमलदार आहेत त्यांनी ती गाडी त्या ठिकाणी नेली आणि समोर त्या ठिकाणी एक रिक्षा चालकाला स्टॅबिंग होत असल्याचं लक्षात आलं आणि तीन आरोपी त्या ठिकाणी उपस्थित होते। तात्काळ आमचे अंमलदार त्या ठिकाणी उतरले आणि त्यांनी उतरून त्या विक्टिमला त्या रिक्षा चालकाला त्या आरोपितांच्या गुन्हेगारांच्या तावडीतून सोडवलं आणि त्याचं प्राण वाचवलं। त्याला एक 4 स्टॅबिंग चाकूने त्या रिक्षा चालकावर झालेले होते आणि आमच्यातले एक अंमलदार त्या ठिकाणी त्यांचा पाठलाग सुरू केला आणि त्यातल्या एका आरोपिताला पकडलं। यात आम्ही तिघही आरोपितांना यात आयडेंटिफाय केलं आहे, दोन आरोपितांना अरेस्ट केलेलं आहे आणि IPC 397 आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे। यात तात्काळ त्या विक्टिमला हॉस्पिटलाइज करून त्याचे प्राणदेखील वाचवण्यात आलेले आहे। तर मानखुद पोलीस स्टेशनच्या या अंमलदारांनी अत्यंत जीवाची पर्वा न करता त्या ठिकाणी हत्यार असताना देखील या रिक्षा चालकाचा जीव वाचवला आहे। या संदर्भात मुंबई पोलीस दलातर्फे त्यांचं आम्ही कौतुक करतो आणि त्यांना प्रशस्तीपत्रक देखील देण्यात आलेलं आहे। हा रिक्षा चालक जो आहे तो शिळफाटा इथून तिथं असताना या तिघा आरोपितांनी ती रिक्षा केली आणि त्यानंतर ते या परिसरात आलेले होते। तिघही आरोपी हे मुंब्रा परिसरातील आहेत, त्यातला एका आरोपिताचं क्रिमिनल रेकॉर्ड देखील आहे आणि या संदर्भात ते पोलीस कस्टडीत आहेत आणि अधिक तपास आम्ही करीत आहोत। CEN News देश प्रदेश की ताज़ातरीन खबरों के लिए CEN News को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।